पाया बालू मामा मी शरण आलो। नमस्कार मित्रांनो, सद्गुरु संत बाळूमामा यांच्या बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण आपण करत आहोत। तर आज आहे 23वा अध्याय। चांगलं 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 सद्गुरु संत बाळूमामांच्या नावानं चांगलं। संता दिनाचे ऐसे सांकडे उन्मत्ता सेवाकडे तैसे कठोराचे वावडे नावडे कपटी आणिका झोंबे ऐसा बोले वर्मा देई टोले तया संताचे बसती झोले वेळोवेळी। एकदा भर दुपारचे वेळे सूर्य तळपे आभाळी रस्ता तापे जैसा ज्वाळी भाजला असे। तेथ जख एक म्हातारी निपाणीची या वाटेवरी उभी राही काठी करी बस्तवडे पाटी। वरी उन्हाचे रणरण अंगी नसे त्राण पायी नसे वाहन एकटी एक। जो येता जाता दिसे तया मोटार केव्हा ते पुसे कोणी सांगे कोणी हसे म्हातारीसी। मग वळे येई गाडी म्हातारी चढे धडपडी परी भाडे देता झाली नडी चार आण्यांची। तो वाहक तियेसी उतरे विनविता थट्टाची करे जया हृदय दयेचे धरे आटोनी गेले। मग गाडी जाई पुढे परी अंतर जाता थोडे बंद एकाएकी पडे कान कळे। तेथे मामा आपुले वाटे चालता म्हातारी भेटे ती स्पुंदे रडे जळ दाटे डोळ्यांमाजी। तियेचे जवळ ये जाता जाहले तैसे जाणिता बाळूमामांची या चित्ता करुणा येई। म्हणते कैसे हे जन डोळा एक दिसे धन प्रेम करुणा दया धन पांढरा झाला। ते गाडीपाशी जाती जेत सारेची खटपट करीती आपुली सांगती मती दुरुस्तीची। तेथे मामा थांबती कौतुके पाहू हे कितुके निके घाम गळे धापा टाके चालकू वेगे। मग मामा तयासी म्हणती अरे गाडी येई मागोती तरीच ही पुढे चालती होईला आता। मग चालुके तेथे खवळे मामांवरी धावे उसळे म्हणे भलतेची हे चाळे सांगू नये। जी गाडी चालू ना होई ती कैसे नी मागे ऐसी यंत्राची नवलाई कोठे नसे। पुन्हा झटो लागती सारे परी यंत्र न काही फिरे मग चालकू भरे विचारे मामांची या। हा तरी अडाणी दिसे परी तेज आगळे असे नेत्री तयाचे भासे वेगळे काही। मग मने ठरवणी काही आरुड आसनी होई कळ दाबता ना देई परिचयाचा। यंत्र लागता फिरू गाडी जाहली सुरू ती मागे लागे सरू नवल वाटे। मग मामा म्हणती वाहका ती म्हातारी घेई बरे का तरीच ही गाडी चालका नेवो येई। जई मागे येई गाडी म्हातारी चढे तातडी ती ये वाहक घेई गडबडी भाडेना मागे। पुढे गाडी गेली निपाणी काय झाले नेनती कोणी मागे असे मामांचे करणी दये पायी। 23वा अध्याय पूर्ण जेने अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरावर्ण फिका होई। चांगलं 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 सद्गुरु संत बाळूमामांच्या नावानं। शरण आलो तुझ्या पाया।